महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद तापलाय. सीमेवर महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड झाली. शरद पवारांनी 48 तासांचा अल्टिमेटम दिलाय. विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. त्यातच आता राज ठाकरेंनी एक पत्र लिहून मोदी सरकारला इशारा दिलाय. सीमावादाबद्दल राज ठाकरे नेमकं काय म्हणाले हेच आपण पुढील काही मिनिटात पाहूयात. राज ठाकरे त्यांच्या पत्रात म्हणतात, मी मध्यंतरी बोललो तसं महाराष्ट्र कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरू झालेत. तिकडून कोण खतपाने घालतंय हे तर उघड दिसतंय, पण इथे कोण ह्याला खतपाने घालत आहे का हे सरकारने पाहायला हवं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरू आहेत ते तात्काळ थांबवा. येणाऱ्या 2023 कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जातंय. माझं मराठी बांधवांनाही हे सांगणं असेल की त्यांना जे हवंय ते नाही द्यायचं, आपल्याला जे हवंय तेच आपण करायचं. पुढे शिंदे फडणवीसांना सल्ला देताना ते म्हणतात, अचानकपणे चौबाजूने राज्यांच्या सीमांवर दावा सांगितला जातोय हे प्रकरण साधं सोपं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे बघावं. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा. केंद्र सरकारनेही या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही ते पाहावं. मी पुन्हा सांगतो, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात कमालीचा एक जिन्सीपणा आहे. आज इथल्या अनेकांची कुलदैवत कर्नाटकात आहेत, तर अनेक कन्नडिगांची कुलदैवत महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात, दोन राज्यातील बंद हा मजबूत आहे, त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे. संघर्ष न होण्यात आणि मैत्री टिकण्यातच सर्वांचं हित आहे. राज ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारसोबतच मोदी सरकारला इशारा दिलाय. गरज पडली तर आम्ही उत्तरही देऊ असंही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आपली भूमिका स्पष्ट केली. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.